माझं नाव रवींद्र रामचंद्र होते. उपासना सेंटर वरली गाव. कोविडचा अनुभव सांगतो. मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतो. माझ्यावर माझा सहकारी काम करतो. एके दिवशी शुक्रवार होता, त्याला काही कोविडचा प्रॉब्लेम होता मला माहीत नाही, पण एका आम्ही एका डब्यातलं दोघंही जेवत होतो. तोही माझा खायचा, मी त्याचा खायचा. शुक्रवार दिवस होता, आम्ही काम केलं. तो 5:30 उठला, मी माझ्या घरी गेलो, तो त्याच्या चिमुरला घरी गेला. तो रात्री मला अचानक 9:30 फोन करून सांगतो, रवी मला कोविड पॉझिटिव्ह झालं, माझ्या बायकोलाही पॉझिटिव्ह झालं आणि मलाही पॉझिटिव्ह झालं. मला वाटतं मी घाबरलो नाही, माझा सद्गुरू माझ्याबरोबर आहे मला माहीत होतं. मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांकडे गुजर नाही, बापू भक्तच आहे. त्यांच्याकडे गेलो, त्याने मला दोन गोळ्या दिल्या, सांगितलं काय घाऊन. मी बापूंचा दावा केला. मी त्याला सांगितलं तू तुझ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट कर, मी माझ्या डॉक्टरांकडे जातो. मी डॉक्टरांना गेलो, तो कोविड पॉझिटिव्ह झाला. मी त्याच्याबरोबर खाल्लं, सर्व काही केलं, त्याच्याबरोबर राहिलो रांगलो, तरी मला कोविड पॉझिटिव्ह झाला नाही. हे माझ्या सद्गुरूच्या कृपेने. सद्गुरू माझा कुटुंब प्रमुख आहे. हरिओम अंबाज्ञ.